अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें। नेरुल में मंदा मात्रे ने किया ओपन जिम का उद्घाटन, नागरिकों से लाभ उठाने का किया आह्वान। नागरिक भी एक्सरसाइज कर सके, इसके लिए नेरुल सेक्टर 2 में ओपन जिम का लोकार्पण किया गया है। इसकी स्थापना स्थानीय भाजपा एमएलए मंदा मात्रे की विधायक निधि से किया गया है। स्थानीय नागरिकों के अनुसार कई सालों से इसकी डिमांड की जा रही थी, जो अब जाकर पूरी हुई है। इसका उद्घाटन करने के बाद विधायक मंदा मात्रे ने बताया कि पैसे कमाने से ज्यादा जरूरी सेहत बनाना है और इसी को ध्यान में रखते हुए ओपन जिम की स्थापना की गई है, ताकि सभी नागरिकों को इसका लाभ मिल सके। सेक्टर 2 नेरुळ इथे सुहासिनी नायडूंनी लोकांच्या आरोग्यासाठी जिम होणं गरजेचं आहे म्हणून माझ्याकडे मागणी केलेली, आणि सेक्टर 2 आणि 4 या दोन्ही ठिकाणी आपण जिमचं आज उद्घाटन करत आहे। आणि लोकांचं हेल्थ चांगली राहिली पाहिजे, जीवनामध्ये पैसा कमवू शकतो पण शरीर कमवू शकत नाही, त्या शरीराची खऱ्या अर्थाने निगा राखायची असेल तो योगा आहे, जिम आहे, मॉर्निंग वॉक आहे। आता सकाळी वॉक करायला लोक आले तर नक्कीच जिम करतील, त्यांना शेड वगैरे बांधून पाहिजे, नक्कीच शेड देऊ। बाथरूमला जागा असेल तर बाथरूमही करून देऊ, कारण शुगर पेशंट जास्त असतात, तर आपल्याला इथे आणखीन जागा मिळाली तर योगा सेंटर पण करून देऊ योगासाठी। तर या वेगवेगळ्या लोक आहेत, त्यांना त्याचा उपयोग व्हावा म्हणून नायडूंनी मागणी केली होती आणि आज तिची ती इच्छा पूर्ण झालेली आहे। आणि जवळजवळ 10 साहित्य लावलेले आहेत, आणखीन काही गरज लागली तर आणखीन निधी या लोकांसाठी मी देण्यासाठी तयार आहे। गौरतलब है कि इस जिम का लाभ नेरुल के सेक्टर 2, 3, 4 के नागरिकों को मिल सकेगा। इसकी पहल करने वाली बीजेपी युवती मोर्चा की अध्यक्षा सुहासिनी नायडू ने बताया कि वो पिछले 1 साल से विधायक से जिम की मांग को लेकर पत्र व्यवहार कर रही हैं, जिसका लाभ उनको अब जाकर मिला, जिसके लिए उन्होंने विधायक का आभार भी जताया। सर्वप्रथम तर आम्ही 1 वर्षापूर्वी मंदाताईंना लेखी स्वरूपात निवेदन दिलं होतं की आम्हाला आमचे 2 उद्यान आहेत, सेक्टर प्रभाग क्रमांक 84 2 उद्यान आहेत, तर तिकडे अजूनही 5 वर्ष झाले आम्हाला कुठेही आरोग्यांचं म्हणजे आरोग्यासाठी ओपन जिमचा हा सुविधा नव्हतं, तर आम्ही 1 लेखी स्वरूपात त्यांना निवेदन दिलं होतं की आम्हाला हवी आहे म्हणून, मग त्याचा फॉलोअपसुद्धा आम्ही करत होतो आणि ह्यांचं वर्क ऑर्डर आम्हाला 6 महिन्यापूर्वी भेटलो आणि काम चालू झालं होतं। मग ब्लॉक्सचं आणि हे सगळं संपूर्ण करून आज 1 महिना झाला की आमचे जिम हा रेडी झालं। रेडी झाल्यानंतर ताई अधिवेशनात होते तर आम्ही थांबलेलो की त्यांचा हो द्या, आज आपण बोलू शकतो की आज आपलं उद्घाटन झालं आहे आणि लोकांना एक ओपन जिम म्हणून एक आरोग्यासाठी खूप छान एक दोन उद्यानात आम्हाला भेटले आहेत। एक आहे सेनापती सहाजी महाराज उद्यान आणि दुसरे आपल्या सुभाषचंद्र बोस नेताजी पालकर उद्यान सेक्टर 4। आणि आज आपण सेक्टर 2 आणि 4 आज आरोग्य जे ओपन जिम भेटले हे ताईंचा खूप आभार मानते की आम्हाला हा जिम भेटलं। बहुत अच्छा लग रहा है कि पहली बार ऐसा देखा कि कोई आमदार ने अपनी निधि में से लोक कल्याण के लिए इतना अच्छा काम किया है। पहले मैं तो यहाँ सालों से रहती हूँ तो पहले हम यहाँ पे आते आते भी हमको डर लगता था क्योंकि ये गार्डन सिर्फ बोलने के लिए गार्डन था, एमिनिटीज़ कुछ भी नहीं थी और असामाजिक तत्व का भी बहुत जोर था। तो अब ये सब आने के बाद एकदम लाइवली लगने लगा है, लोग आने लगे हैं और बहुत बहुत शुक्रिया ताई का। ब्यूरो रिपोर्ट, TV1 इंडिया।